Yeah? गॉड डॉक्टर आपले फैन्स आपले और किती प्रेम करता ही जाणीव फार सुंदर है। कुणीतरी वरच्या मजल्यावरून खूप जोरात ढकललं होतं म्हणून त्या पडल्या। हाउ कन्व्हिनियंट डॉक्टर। एनीवे मी बावनची ट्रीटमेंट आता परदेशात करतो तो तुमच्या सर्व्हिसेस आम्हाला नको आहेत। आता तुम्ही सुद्धा या घरात परत कधीच यायचं नाही। त्यांना तुझी गरज नाहीये मग तू कशाला त्यांचा एवढा विचार करतेस? का मनाला लावून घेतेस एवढं? तुमच्या सर्व्हिसच्या सर्व्हिसचे जे काही पैसे झाले असे जे काही पैसे झाले पैसे तुमच्या वैभवी अशी नको ना वागू। मी फोटोज का काढते खतून नको जाऊस वैभवी। मला माहिती आहे तुला त्याचा खूप राग आलाय, तू खूप चिडलीस, तुला खूप वाईट वाटलंय, पण असं नको करू वैभवी, नको प्लीज। तू तसं केलंस तर मी काय करू? एवढा दुबळा नाहीये ते, त्या अशा फालतू स्वप्नांमुळे मला एवढी भीती वाटते। भिंतीवरले कपाटावरले सगळे फोटो काढलेस पण मनातल्या फोटोंचं काय? हरवूनही तू ते काढू शकणार नाहीयेस। सगळी स्वप्न मलाच का पडतात? मलाच का दिसत हे सगळं? मला जर स्वप्न पडलं नसतं तर मी स्वराजकडे गेले नसते आणि आज मी त्याच्या बरोबर असू शकले असते।
स्वप्न एवढं मोठं गुपित कळलं पण ना मी ते कोणाला सांगू शकते ना मी गप्प राहू शकते. स्वराज ऐकून घेत नाहीये, कबीर विश्वास ठेवत नाही, मला भेट लागायची पाळी आली. तुझ्या या काच उत्तर मिळालं तर तुझे सगळे त्रास संपतील. अगो तू लहान होतीस ना तेव्हा शांभवीनं जर तुला काही सांगितलं नाही, एखादी गोष्ट गुपित ठेवली तर तुला केवढा राग यायचा. मला सगळं कळलंच पाहिजे. पण आता तुला सगळं समजतंय ना, कळतंय ना. मग एखादी गोष्ट तुला स्वप्नात दिसत असेल तर तू ती नाकारतीयस का? लाखात एखाद्याला हा अनुभव मिळतो. हे बघ, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवतंय तर त्यात वाईट काय आहे? म्हणजे हे वाईट नाही आहे. मला वाईट काय आणि चांगलं काय? अगं हे आयुष्याचे दोन रंग आहेत. आपण कुठला घेणार हे आपण ठरवायचं आहे. स्वप्नांचं म्हणशील तर काय, जसे आपले विचार तशी स्वप्न. तू जसा आणि जेवढा विचार करतेस तुझी स्वप्न ही तेवढी आणि तितकीच असणार आहे. एक सांग, तू स्वराजच्या बायकोचा विचार करतेस ना? तुला कसं माहित? आजी आहे बाळा तुझी. मी मला नाही कळणार तर कोणाला कळणार? आजी मी नाही जाणार आता तिथे. असं होऊन नाही जाणार, काहीतरी करायला हवं. आणि ती वैभवी, तिच ते भूत. डॉक्टर वैभवीच्या घरात सुरक्षित आणि सोबर काय तोवर मला शांत झोप लागणार नाही. काहीतरी करायला हवं. त्या वैभवीचा त्या वैभवीशी काय संबंध आहे, संबंध आहे की नाही ते शोधून काढायला पाहिजे. आणि शांत बसायच नाही. बर झालं, मला मदत हवी. भूत डॉक्टर वैभवीच्या घरात गेल्यानंतर पुढे काय झालं ते मला नाही दिसलं. मला सांग काय झालं. मला मला पण म्हणजे मग तिच्यावर नजर ठेवायची ना सतत. मला आत जाता येणार नाही. ठीक आहे ना, आत जाता येणार नाही ना, मग बाहेरून तिच्या घरावर सतत पाळत ठेवायची अगदी 24 तास. आणि त्या 24 तासातला प्रत्येक क्षण काय घडतंय तुम्हाला येऊन सांगायचं.
कळलं? हो ठीक आहे, तुझी मर्जी. एखादं काम करू नये असं वाटलं तर नको करूस. आणि हो, पण एखादं काम मनापासून करावंसं जर वाटलं तर मात्र कोणालाही घाबरायचं नाही. मी तुझ्या सोबत आहे. जाणार नाही असा हट्ट धरलाय. काय करू मी आता? सर, ते अजून एक ज्युरिस मध्ये आहे बर. ज्युरिक? हा, स्वित्झर्लंड मध्ये. हा सर, एक जोहान्सबर्गर म्हणून आहे. जोहान्सबर्ग? हा, ते पण मस्त आहे. आणि एक आहे सर रशियामध्ये. बर, हे या सगळ्या नावांवर टिक करून. अरे शिंदे, महत्वाचं काम करतोय, लिस्ट वाचून दाखवतो. तू मध्येच काय पत्र आलं काय? ठीक आहे ठीक आहे, बघू काय. नाही थांब, मी घेतो सर. काय नाही, मध्येच काहीतरी असतो. काय सर? समन्स आहे. काय करतोयस तू इकडे? ऑफिसर तुम्ही वरून तू. ठीक आहे, सांगतो. मला जरा पाणी द्या प्लीज. नाही, पाणी प्यायला नाही आलोय मी. तुम्हाला समन्स मिळाले काय विचारायला आलो. कबीर साहेब, तुम्हाला काय आधीच वास येतो का? नाही म्हणजे हे कसं काय? थँक्यू. काय करणार, तुमच्या शूटिंग असोसिएशन मधनं कंप्लेंट आली एका कामगाराला मारहाण केली म्हणून. बरं झालं त्यांना जायला सांगितलं, कारण जो माणूस फक्त राग आला म्हणून एवढी मारहाण करू शकतो तोच माणूस राग आला म्हणून स्वतःच्या बायकोचा खूनही करू शकतो हे त्यांना पटलं नसतं. वैभवीनं त्या दिवशी स्टेटमेंट फिरवलं म्हणून तुम्ही इथे आहात. पण माझं लक्ष आहे तुमच्या. तुझा अजूनही संशय आहे माझ्यावर? हो, कारण दोन डॉट्स मधली रेषा चटकन जोडता येते आम्हाला. नाही कळेल, सांगतो. डॉक्टर वैभवी, तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला काहीच नाही बोलले. नेहमी तुमच्या बाजूने बोलत असतात, पण तुम्ही काय केलं? कामावरून काढून टाकलं त्यांना. म्हणजे एखाद्या माणसाचं तुमच्या आयुष्यातलं काम संपल्यानंतर त्या माणसाला स्वतःच्या वाटेतनं दूर करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. काय ठाऊक स्वतःच्या बायकोबद्दलही तुम्ही तसंच केलं असेल. परत माझ्या बायको राग आला. खरं बोललो म्हणून राग आला. प्लीज, काय मिळणार काय तुला हे सगळं करून? न्याय मला नाही. वैभवी स्वराज जोशी आहे. मला ठाऊक आहे तुम्ही काय केले. तोच पुरावा मिळाला म्हणजे जगालाही काही. तेव्हा तुम्हाला माझ्या आवडीतनं कोणीच नाही वाचवू शकत. आणि हो, रागावर जरा कंट्रोल करायला शिका. येतोच.
कारण जो माणूस फक्त राग आला म्हणून एवढी मारहाण करू शकतो तोच माणूस राग आला म्हणून स्वतःच्या बायकोचा खूनही करू शकतो हे त्यांना पटलं नसतं. काय बोलत होता तो कबीर? मला अजिबात सहन नाही झालं. वैभवी तो तुझ्याबद्दल बोलत होता, आपल्याबद्दल बोलत होता. मी खून करून पचवतो आणि उजळ माथ्याने फिरतो अशी इमेज झाली माझी. काय करू काय करू? अजून कोणाकोणाला मी हे सांगू की मी खुनी नाहीये? कसं प्रूव्ह करू? मला मालूम नाही पण काहीतरी विपरीत घडलं. मला मालूम आहे कोणाला यकीन असो का नसो पण तुम्ही या घरात होता. आज 4 वर्षासाठी तुम्हाला जाऊ पण मला माहित आहे ना तुम्ही आहात. मला वाटायचं साहेबांना वाटायचं तुमच्या फोटोकडे पाहिलं ना असं वाटायचं तुम्ही हसा बोला काहीतरी काहीतरी होत या घरात जेणेकरून वाटायचं की तुम्ही तुम्ही आहोत. पण आता सगळं बदललं सगळं बदललं आहो. म्हणजे वारा आला हे पडदे उडाले की तुमची खुशबू यायची घरात. पण आता तसं काही नाही राहिलं आहो. तुम्ही इथून गेले आहो ना तैसा बोला. तुम्ही इथून निघून गेला आहो ना. मला तुम्ही तर नाही आहो ना. मला नाही जाणून राहिलंय. तुम्ही नाही आहो ना. काहीतरी चुकलं आहो ना आमचं. बोला ना तैसा चूक झाली आहे ना. तुम्ही गेले आहो ना इथून. हे कसं समजणार आहे सरांना? काय सांगायचं शिंदे तुम्हाला? सेटवर 2 लाईटवाल्यासोबत सरांची बाचाबाची. कारण काय माहितीये का तुला? ते आपल्या वहिनी साहेबाबद्दल काहीतरी कमेंट करत होते. सरांनी एकदा दोनदा तीनदा जाऊ दिलं असणार. तिसऱ्यांदा मग काय बाचाबाची झाली दिली ठेवू. पर त्या लोकांनी शांत बसायचे ना त्या 150 ने परत पोलीस कंप्लेंट केली असणार. बरं राहता राहिला कबीरचा प्रश्न. कबीर तर सरांच्या मागं हात धुऊन लागलेला आहे. त्यांनाच हे सगळं मॅनेज केलं असणार. समज त्यांनाच पाठवली असणार. त्याला कसं माहित आले आल्या समज आली का म्हणून? असला जांगर उठताय जरा कुठे सगळं चांगलं होत आपलं. आत्ता साहेबांनी ते आपला राग टाकला असल्याने बंगल्या भोवती तिथेपासून कसं वातावरण एकदम असं छान तयार झालं होतं. बोला मध्येच काहीतरी आलंय. सगळं चांगलं आहे. मला डोंट टेक टेन्शन, वन टेक सीन, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. सीमा ते काय झालं कोकण पसरला. आवाज होता काय झालं होता? ए याडा फुकुटा ढकपुटी सारखं काय रडती? काय झालं तुला? आग झाली. मग काय हा मूर्खपणा? काय चाललंय तुझं? तू लहान आहेस कसा भोकड पसरायला? गलती झाली आत्या साहेब. आत्या साहेब गलती झाली ना. सीमा मान्य आहे ना गलती झालीये. मग आता रडणं थांबव ना. नाही गलती झाली म्हणून रडते. गलती कशी म्हणून मी रडत हाव ना. या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी अजून मनाला शांत नाही वाटत हाव ना. मला कसं होऊन राहिलंय? अगं म्हणजे नेमकं काय होत आहे? जसं ताई साहेब गेल्यावर तुम्हाला झालं होतं ना तसं मला झालं. अगं सीमा जरा शांत होशील का तू आणि सांगशील का न रडता काय झालंय ते? ताई साहेब आपल्याला या घरातून सोडून गेले ना. ते काय आमच्या गेले हो? ज्या अर्थी सीमाला काहीतरी जाणवतंय त्या अर्थी
आता वैभवीच्या भूताचं अस्तित्व पूर्णपणे संपलंय. आता खऱ्या अर्थाने हे घर वैभवीपासून मुक्त झालंय.